विद्यार्थी मित्रों, आतापर्यंत आपण मागच्या सेशनमध्ये शेअर्स रिलेटेड डेफिनेशन्स काही कन्सेप्ट पाहिलेले आहेत थेरॉटिकल, आणि त्यानंतर त्या थेरॉटिकल कन्सेप्टचा वापर करून आणि फॉर्म्युलीचा वापर करून आपण ॲप्लिकेशनच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स पाहिलेले बरोबर. आता या चॅप्टरचे मी पाठीमागेही सांगितलेले आहे की दोन पार्टमध्ये डिवाईड केला जातो हा चॅप्टर. एक म्हणजे शेअर्स आणि दुसरा म्हणजे म्युच्युअल फंड. आणि जवळपास हे दोन्हीही सारखे असल्यासारखे आहेत, म्हणून आताच्या लेक्चर्समध्ये आजच्या सेशनमध्ये आपण म्युच्युअल फंड म्हणजे काय त्याचे कन्सेप्ट आणि फॉर्म्युले पाहणार आहोत. तर कम टू द पॉइंट, व्हॉट इज म्युच्युअल फंड, राईट? एनी इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम फंडेड बाय शेअर होल्डर्स दॅट ट्रेड्स इन डायव्हर्सिफाईड होल्डिंग अँड प्रोफेशनली मॅनेज्ड, राईट? शेअर होल्डर्स फंडेड बाय शेअर होल्डर्स दॅट ट्रेड्स इन डायव्हर्सिफाईड होल्डिंग अँड प्रोफेशनली मॅनेज इज कॉल्ड म्युच्युअल फंड, राईट? आता म्युच्युअल फंड इज बेसिकली ॲट लेस रिस्क ॲज कम्पेअर टू शेअर्स, राईट? सो ऑल द प्रॉफिट्स ऑर लॉसेस ऑफ द फंड आर शेअर्ड बाय ऑल द इन्व्हेस्टर इन द सेम प्रपोर्शन्स ॲज द अमाऊंट ऑफ कॉन्ट्रीब्युशन मेड बाय देम, राईट? सो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू द मार्केट रिस्क, राईट? सो देर आर थाउजंड्स ऑफ म्युच्युअल फंड्स, राईट? बट दे कॅन बी डिवायडेड इन टू स्टॉक फंड्स अँड बॉन्ड फंड्स. जरी थाउजंड्स ऑफ म्युच्युअल फंड असले तरी ते दोन कॅटेगरीमध्ये मेनली डिवाईड होतात, ते म्हणजे स्टॉक फंड आणि बॉन्ड फंड. आणि ऑल म्युच्युअल फंड्स फॉल इन टू टू ब्रॉड कॅटेगरीज. वन इज ओपन एंडेड फंड, सेकंड वन इज क्लोज एंडेड फंड. नाव वॉट इज मीन बाय ओपन एंडेड फंड? सो इन ओपन एंडेड फंड देर इज नो लिमिट टू द नंबर ऑफ युनिट्स परचेस अँड सोल्ड, राईट? अँड इट इज कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम विच कॅन बी इश्यू अँड रिडीम शेअर ॲट एनी टाईम. अँड दिस स्कीम डज नॉट हॅव अ फिक्स मॅच्युरिटी पिरियड. आलं का लक्षात? इन ऑर्डर टू डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ शेअर इन ओपन एंडेड फंड ॲट एनी टाईम अ नंबर इज कॉल्ड नेट ॲसेट व्हॅल्यू. नेट ॲसेट व्हॅल्यू कशाला म्हणायचं? तर त्या नंबरला. इन्व्हेस्टर कॅन बाय अँड सेल्स हिज युनिट्स ॲट नेट ॲसेट व्हॅल्यू. आलं का लक्षात? कोण इन्व्हेस्टर हा नेट ॲसेट व्हॅल्यूला तो विकत घेतो किंवा विकतो, राईट? विच आर डिक्लेअर बाय द डेली बेसिस. आता ओपन एंडेड फंड आणि क्लोज एंडेड फंडमध्ये दोन्हीतला हा फरक आहे की ओपन एंडेड फंडमध्ये डेली बेसिसवरती शेअर्स डिक्लेअर होतात, राईट? आणि बहुतेक हे फंड म्युच्युअल फंड हे ओपन एंडेड असतात, राईट? आता क्लोज एंडेड फंड म्हणजे काय? की द क्लोज एंडेड फंड हे इश्यूड टू द पब्लिकला असतात. आणि द प्राईस ऑफ शेअर इन क्लोज एंडेड फंड इज डिटरमाइंड बाय द मार्केट डिमांड. आलं का लक्षात? आणि म्हणून क्लोज एंडेड फंड आर नॉट रिडीमेबल. तिथं
रिडीम होता आणि इथं रिडीमेबल आर नॉट रिडीमेबल अँड युजुअली लिस्टेड ऑन रेकॉग्नाइज स्टॉक एक्सचेंज अँड दिस फंड इज ऑल्सो नोन एज द क्लोज एंड इन्व्हेस्टमेंट ऑर क्लोज एंड म्युच्युअल फंड राईट. आणि ही म्युच्युअल फंड स्कीम काय होते डिस्क्लोज एन ए व्ही जनरली ह्या आणि वीकली बेसिस. तिथं काय होतं ओपन एंडेड फंडमध्ये डेली बेसिसवरती होतं, इथे वीकली बेसिसवरती राईट. आता नेट असेट व्हॅल्यू कशाला म्हणायचं, म्युच्युअल फंड जी प्राईस आहे पर शेअर राईट किंवा एका युनिटची त्याला म्हणायचं नेट असेट व्हॅल्यू आलं. आणि सगळे जे म्युच्युअल फंड आहेत ते खरेदी किंवा विक्री कोणत्या याच्यावरती होतात, नेट असेट व्हॅल्यूवरती होतात राईट. आलं लक्षात. आता हे नेट असेट व्हॅल्यू म्हणजे शेअर्स खरेदी किंवा विक्री करत असताना काही लोड लागतात, म्हणजे आपण जसं फ्रीज किंवा एखाद्या आयटम मार्केटमध्ये खरेदी करायला जातो आणि ज्यावेळेस खरेदी करतो मोठ्या वस्तू त्यावेळेस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आपल्याला पे करावं लागते राईट. म्हणजे तशा टाईपचा लोड पडतो थोडक्यात. म्हणून त्याला दोन प्रकारचे लोड आहेत याच्यामध्ये, एक आहे एंट्री लोड आणि दुसरा आहे एक्झिट लोड. आता म्युच्युअल फंडमध्ये असेट मॅनेजमेंट कंपनीज हॅव सेल चार्जेस राईट ऑर लोड्स ऑन देअर फंड. एंट्री लोड अँड एक्झिट लोड टू कॉम्पेन्सेट फॉर डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. आलं की लक्षात, काही चार्जेस जे लागतात त्याला आपण एंट्री लोड आणि एक्झिट लोड असं नाव दिलेलं आहे. आणि एंट्री लोड इज चार्ज ॲट द टाईम आणि इन्व्हेस्टर परचेज द युनिट. ज्यावेळेस इन्व्हेस्टर हा खरेदी करतो त्यावेळेस एंट्री लोड त्याला चार्ज दिला केला जातो आणि एक्झिट लोड हा ज्यावेळेस सेल केले जातील त्यावेळेस एक्झिट लोड. म्हणजे थोडक्यात उदाहरण जर पाहायचं असेल तर समजा एन ए व्ही इज 100 म्हणजे त्याची जर व्हॅल्यू समजा 100 असेल आणि एंट्री लोड जर 2% असेल मग ती एंट्री लोड कधी बसतो, जर ज्यावेळेस तुम्हाला खरेदी करायची असेल मग परचेस प्राईस काय झाली त्या युनिटची, ॲक्च्युअल किंमत किती आहे एन ए व्हीची 100 रुपये, एंट्री लोड किती पडलेला आहे 2% राईट. म्हणजे ॲक्च्युअल युनिटची कॉस्ट काय झाली 102 राईट. म्हणजे 100 वर 2% म्हणजे 2 रुपये झाले ते, आणि हे 100 म्हणजे 100 + 2 म्हणजे 102 म्हणजे आलं का लक्षात. म्हणजे ॲक्च्युअल प्राईस काय झाली त्या युनिटची 102. आणि समजा हे झालं एंट्री लोडच्या संदर्भात, आता एक्झिट लोडच्या संदर्भात समजा सेम व्हॅल्यू घेऊ, एन ए व्हीची समजा 100 आहे आणि एक्झिट लोड 2% आहे, मग से एक्झिट लोड कधी बसतो, ज्यावेळेस आपल्याला युनिट सेल करायचं असेल, म्हणून सेलिंग प्राईस ऑफ 1 युनिट काय झालं 98. आलं लक्षात, म्हणजे 200 - 2 98 आलं लक्षात. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला, इफ द युनिट्स आर परचेस द एंट्री लोड इज ॲडेड अँड फॉर सेलिंग युनिट एक्झिट लोड आर सबस्ट्रॅक्टेड. आलं लक्षात. आता काही फॉर्म्युले आहेत, कोणते फॉर्म्युले, हे नंबर ऑफ युनिट्स परचेस, नंबर ऑफ युनिट परचेस इक्वल टू अमाऊंट इन्व्हेस्टेड अपॉन एन ए व्ही ऑफ 1 युनिट. आता तुम्हाला जर नंबर ऑफ युनिट कॅल्क्युलेट करायचे असेल परचेस, तर टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड अपॉन एन ए व्ही. आता एन ए व्ही म्हणजे आपण पाहिलेलं आहे त्या शेअरच्या प्राईसला एन ए व्ही म्हणतो आपण. नंतर सेकंड फॉर्म्युला ॲव्हरेज परचेस प्राईस ऑफ 1 युनिट. ॲव्हरेज परचेस प्राईस ऑफ 1 युनिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर टोटल परचेस प्राईस ऑफ 1 युनिट अपॉन नंबर ऑफ पिरियड. नंबर ऑफ पिरियड्स म्हणजे काय, मंथली असेल, किती
1 month, 2 months, 3 months, त्याला पीरियड म्हणले जाईल, नंबर ऑफ पीरियड्स, राईट. आता ॲक्च्युअल परचेस अमाऊंट ऑफ 1 युनिट, ॲक्च्युअल म्हणजे काय आणि परचेस प्राईस आलं का लक्ष. ॲक्च्युअल म्हणजे काय की ज्यावेळेस आताच आपण मागच्या याच्यामध्ये उदाहरण पाहिलं की 100 आणि 2% एंट्री लोड असेल किंवा एक्झिट लोड, म्हणून ॲक्च्युअल परचेस अमाऊंट ऑफ 1 युनिट म्हणजे ज्यावेळेस परचेस करतो त्यावेळेस एंट्री लोड आपल्याला चार्ज दिला केला जातो, म्हणून NAV प्लस एंट्री लोड, राईट फॉर्म्युला. आणि तोच ॲक्च्युअल परचेस प्राय अमाऊंट ऑफ 1 युनिट इक्वल टू NAV प्लस एंट्री लोड कसा कॅल्क्युलेट केला जातो, जी काय व्हॅल्यू असेल, म्हणून समजा 2% आहे तर इथं 2 येईल, हा 100 इंटू NAV म्हणजे 100, राईट. 100 गेट्स कॅन्सल, हा 2 NAV ॲक्च्युली जे काय प्राईस असेल तो ॲड केला जातो, राईट. हे दोन्ही फॉर्म्युले एकच आहेत, फक्त ह्या फॉर्ममध्ये म्हणजे ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन कसे होतात इथं दिलेले. नेक्स्ट, ॲब्सोल्यूट चेंज इन NAV. ॲब्सोल्यूट चेंज इन NAV म्हणजे काय, कसा कॅल्क्युलेट केला जातो, NAV ॲट द एंड ऑफ इयर मायनस NAV ॲट द बिगिनिंग ऑफ इयर, हे दोन्हीचे दोन व्हॅल्यूचं सबस्ट्रॅक्शन म्हणजेच ॲब्सोल्यूट चेंज इन NAV, राईट. नाव पर्सेंटेज चेंज इन NAV इज नथिंग बट द ॲब्सोल्यूट चेंज इन NAV अपॉन NAV ॲट द बिगिनिंग ऑफ इयर इन टू 100, राईट. हे फॉर्म्युले आहेत सिम्पल सिम्पल, याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करता येईल, राईट स्टुडंट. आता प्रॉब्लेम्स पाहत असताना एकदम सोपे सोपे एक्झाम्पल आहेत. समजा माझंच नाव घेतो, डॉक्टर मन्मथ. मन्मथ इन्व्हेस्टेड रुपीज 90,000 इन टाटा MF, इन टाटा MF when NAV of 150, right, if there is no entry load, if there is no entry load find how many units has he bought, find how many units, how many units has he bought. राईट. आता कधीकधी आपण वस्तू घेतो त्यावेळेस कधीकधी एंट्री लोड चार्ज केला जात नाही, राईट. म्हणून एक्झाम्पलमध्ये देत असताना एंट्री लोड आहे किंवा नाही हे दिलं जातं, राईट. आता हे पहा सोल्युशन, नंबर ऑफ युनिट्स कॅल्क्युलेट करायचे आहे. आताच मागं फॉर्म्युला पाहिलेलं आहे, नंबर ऑफ युनिट्स परचेस इक्वल टू काय फॉर्म्युला होता की अमाऊंट इन्व्हेस्टेड अपॉन NAV ऑफ 1 युनिट. आता पहिल्यांदा ज्या काही व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या लिहून घ्या. सो वी हॅव गिवन, काय दिलेलं आहे, अमाऊंट इन्व्हेस्टेड इज रुपीज 90,000, राईट. NAV किती दिलेलं आहे, NAV
of one unit is rupees 150. Right. तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? नंबर ऑफ युनिट परचेस. आता एंट्री लोड दिलेलं आहे, सॉरी दिले नाही, देअरफॉर नोट दॅट लिहायती, नोट दॅट देअर इज नो एंट्री लोड, देअर इज नो एंट्री लोड. राईट, एंट्री लोड दिलेलं नाही म्हणून फॉर्म्युला काय? नंबर ऑफ युनिट परचेस, नंबर ऑफ युनिट परचेस इक्वल टू अमाउंट इन्व्हेस्टेड अपॉन एनएव्ही ऑफ वन युनिट. नंबर ऑफ युनिट्स परचेस, नंबर ऑफ युनिट परचेस, आता अमाउंट इन्व्हेस्टेड किती आहे? 90,000 अपॉन 150. राईट, तुम्ही जर कॅल्क्युलेटरचा वापर केला तर किती मिळतील? 600. 90,000 भागिले 150 करा कॅल्क्युलेटरवरती, तुम्हाला 600 युनिट. म्हणून ही बॉट 600 युनिट्स. एकदम साधे एक्झाम्पल आहे, आलं लक्षात? आता काय केलं हे दिलेलंच व्हॅल्यू लिहिलं, फक्त फॉर्म्युला माहिती होता, त्याच्या फॉर्म्युल्यावरून आपण व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता या एक्झाम्पलमध्ये एंट्री लोड दिलेला नव्हता, आता आपण या एक्झाम्पलमध्ये एंट्री लोड घेऊ आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. राईट, सेकंड प्रॉब्लेम, मिस्टर शाहरुख इन्व्हेस्टेड 80,000 इन XYZ कंपनी. राईट, वेन एनएव्ही ऑफ 98. राईट, How many units has he bought if entry load is 2%? आता मागच्या प्रॉब्लेममध्ये एंट्री लोड दिलेला नव्हता, तर याच्यामध्ये दिलेला आहे, मग दिल्यानंतर कसं कॅल्क्युलेट प्रॉब्लेम सॉल्व करायचा, तर त्या पद्धतीनं आपण पाहू. आता सोल्युशन काय दिलेलं आहे? अमाऊंट इन्व्हेस्टेड, अमाऊंट इन्व्हेस्टेड इज रुपीज 80,000. राईट, एनएव्ही ऑफ वन युनिट इज 98. राईट, आणि एंट्री लोड इज 2%.
ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता तुम्हाला ॲक्च्युअल परचेस अमाऊंट ऑफ वन युनिट जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल, वी नो ॲक्च्युअल परचेस अमाऊंट ऑफ वन युनिट इक्वल टू काय होता फॉर्म्युला, एन ए व्ही प्लस एंट्री लोड अपॉन 100 इंटू एन ए व्ही, राईट. हा फॉर्म्युला होता, बरोबर आहे. आता ॲक्च्युअल परचेस अमाऊंट, ॲक्च्युअल परचेस अमाऊंट ऑफ वन युनिट इक्वल टू, मित्रो एन ए व्ही ची व्हॅल्यू किती आहे, 98 आहे. सो 98 इंटू सॉरी प्लस एंट्री लोड इज गिवन 2%, सो 2/100 इंटू एन ए व्ही, सो 2/100 इंटू 98. आता हा 98 प्लस 2 × 98 करा, किती येईल, 196/100. सो 98 प्लस 1.96 म्हणजेच 99.96. दिस इज युअर ॲक्च्युअल परचेस अमाऊंट ऑफ वन युनिट मिळालं. आता तुम्हाला काय पाहिजे, नंबर ऑफ युनिट्स परचेस. Therefore, number of units purchase equal to amount invested upon NAV of one unit, right? So, NAV amount invested is what? 80,000. NAV of one unit is what? 99.96, right? तुम्ही जर कॅल्क्युलेटरचा वापर केला, 80,000 / 99.96 तर काय मिळतील, 800.32 युनिट्स. म्हणजेच युनिट्स हे कोणतेही प्रॉडक्ट फ्रॅक्शनमध्ये राहत नाहीत, म्हणून नियर टू इंटीजर घ्या 800. सो इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 800 युनिट्स. म्हणजेच ही बॉट किती घेईल तो विकत, 800 युनिट्स. सो देअरफोर ही बॉट 800 युनिट्स, राईट स्टुडंट. आता दोन्ही प्रकारे आपण प्रॉब्लम सॉल्व केलेले आहे. आता अजून वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लम्स आहेत की ज्यावेळेस म्हणजे ॲब्सोल्यूट चेंजची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं असेल, राईट, त्यावेळेस प्रॉब्लम कसा सॉल्व करायचा. आज आपण इथे थांबूया.